सातारा मेजवाणीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी आपणाला मटन सूप दाखवणार आहे. तर चला पाहूया. मी कुकर गरम करून घेतलेला आहे. आपल्याला कुकरमध्ये मटन शिजवून घ्यायचं आहे. तेल टाकलेलं आहे. आता आपल्याला त्यात थोडं जिरे टाकायचे. जिऱ्यामुळं खूप छान स्वाद येतो. दोन लवंग, दोन मिरी आणि एक दालचिनीचा तुकडा घातलाय. जास्त घालायचे नाहीत आपल्याला मसाले. एक तेजपत्ता टाकणार आहे आणि छोटा एक कांदा घेतलाय का आपण, तो आपण घालूया. कांदा आपण चांगला भाजून घेऊया. जे आपल्याला मटण घ्यायचंय ना, ते आपल्याला सगळे हात आपल्या हाडांचं घ्यायचंय. कारण का सूप हे आपण करतो ना, त्या हाडांचं सूप, हाडांमध्ये खूप कॅल्शियम असतं. सूप खूप छान पण होतं आणि ते आपल्याला शरीराला, तब्येतीला हेल्दी आहे. आणि लहान मुलांनासुद्धा हे तुम्ही सूप देऊ शकता. खूप पौष्टिक आणि हेल्दी आहे. पाहू शकता तुम्ही असे हे पीस घ्यायचे सूपला. हाडांचा जो अर्क असतो तो सगळा त्या सूपमध्ये उतरतो आणि एकदम पौष्टिक असं सूप तयार होतं आपलं. म्हणून मी हे सगळे पीस ह्याचे घेतलेले आहेत, बोन्स घेतलेले आहेत. सगळे धुवून चांगलं धुवून तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं. ह्याला मॅरिनेट आहे तर काही करायचं नाही, डायरेक्ट टाकायचं. एकदम तेलाचं असं छान भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये. आपल्याला एक 5 ते 7 मिनिट आपण चांगलं असं परतून घ्यायचं. आता आपल्याला थोडी हळद घालायची आहे. मटणही चांगलं तेलात आपल्याला परतत आहे. आता त्यात थोडं आपण लसूण आणि आलं क्रश करून टाकायचं, म्हणजे जरा सूपला पण चव छान येते. एक चमचा मी घातले आलं लसूण. चांगलं व्यवस्थित एक 7 मिनिट परतपर्यंत तेल चांगलं सुटेपर्यंत. काय झालेलं आहे पाहू शकता तुम्ही. आपल्याला आता ह्यात एकदम गरम पाणी घालायचं आहे. थोडंसं मी धना जिरा पावडर, त्यात बडीशेप पण आहे थोडीशी वाटलेली, तर ती आपण थोडी घालूया. म्हणजे सूपला एक चव छान येते. थोडं घालायचं, जास्त नाही. आणि जर तुम्ही लहान मुलांना प्यायचं असेल तर मिरी टाकू नका. हे गरम पाणी आपल्याला त्याच्यात घालायचं आहे. आपल्याला आता मीठ टाकायचं आहे. अर्धा चमचा मी मीठ टाकते. मीठ अगदी प्रमाणात पडलं पाहिजे, कारण का बोंडला पण लागतं मीठ आणि त्यामुळं चव पण छान लागते. सगळं असं व्यवस्थित हलवून घ्या. मीठ टाकल्यानंतर सूप आधी एक उकळी मस्त येऊन द्यायची आणि त्यानंतर मग आपल्याला शिट्ट्या करायच्या. तुम्ही तुमच्या पद्धतीने, समजा किती शिस्त आहे मटण, त्या पद्धतीने तुम्ही शिट्ट्या करायच्या. प्रत्येकाचा कुकर किंवा शिजवण्याचा वेळ कमी जास्त असतो, तर त्यामुळं तुम्ही तुमची शिट्ट्या ह्या योग्य प्रमाणात करून शिजवून घ्या. मटण चांगली उकळी येऊ द्यायची पहिल्यांदा. तर पण किती सुंदर आलेलं आहे. आता ह्यात थोडीशी चव आपल्याला वाढवण्यासाठी ना कोथिंबीर थोडी टाकूया आपण. सूपला पण छान वास येतो, स्वाद छान लागतो. उकळी छान आलेली आहे. याला मी आता झाकण लावून टाकते. गॅस थोडा बारीक करायचा आता आपल्याला. आता मी शिट्ट्या करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. शिट्ट्या झालेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. पण पूर्ण शिट्टीचं हवा हे करून घ्यायची व्यवस्थित. आणि आता आपण शिजले का बघू.
तुम्ही पाहू शकता मटण एकदम छान शिजलेलं आहे, सूप पण आपलं रेडी आहे. आता ही प्रथम याला उकळी येऊन द्यायची चांगली आहे आणि त्यात आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे अजून, आणि त्यात एक 10 मिनिटं उकळी उकळत ठेवायचं. आपल्याला गॅस चालू करते मी, आता गरम पाणी उकळून मी आता ह्यात टाकणार आहे. तुम्ही पाहू शकता किती कलर किती छान आलेला आहे. आता हे मी गरम उकळलेलं पाणी ह्यामध्ये घालणार आहे. उकळी आल्यानंतर आपल्याला एक 7 मिनिट उकळत ठेवायचंय, म्हणजे त्यात तो अर्क उतरतो छान आणि सूप खूप छान लागतं. आणि हे सूप तुम्ही मुलांना जर समजा 1 ते 5 वर्षाच्या मुलांना देणार असेल तर थोडंसं गाळून घ्या, म्हणजे मग त्यात बारीक मसाले किंवा कण येणार नाहीत. म्हणून हे तुम्ही सूप लहान मुलांना गाळून द्या थोडं, आणि मोठ्या माणसांना व्यवस्थित आहे त्या पद्धतीनंच प्यायचं. सूप आता आपलं रेडी आहे, एक 7 मिनिट झालेले आहे. मी उकळून घेतले छान, आता पाहू शकता तुम्ही एकदम मस्त दाट सर असं छान सूप झालेलं आहे आणि यातले पीस पण छान शिजलेले आहेत पाहू शकता तुम्ही. हे एक हाडापासून वेगळं झालं आहे, म्हणजे शिजलेलं आहे व्यवस्थित. आता आपण हे सर्व करूया.